नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगरा हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे कारण आता पावसाची परिस्थिती संपलेली आहे त्यामुळे फार सविस्तर अंदाज घेण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रात आपण बघितलं तर कुठेही पावसाची परिस्थिती सध्या नाही या उपग्रह छायाचित्राचं बारका के निरीक्षण केलं तर आपल्याला डब्ल्यू डी हे उत्तर भारतातून जरी जात असले तर ते, ते खूप उत्तरेकडून आहेत आणि त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव उत्तर, ते उत्तर भारतावर अजून पडत नाही त्यामुळे अजून बर्फवृष्टी किंवा थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला थोडा अवधी लागेल तरी देखील तेरा ते पंधरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरण्याची शक्यता आहे उद्या सत्तावीस तारखेला भारताच्या भूभागावर फारसं पावसाचा प्रभाव कुठेही ना नाही या मॉडेलनुसार एकतीस तारखेला केरळ दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पावसाची परिस्थिती सुरुवातीला तयार होईल या मॉडेलनुसार अगदी एक नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा हवामानात बदल होताना दिसतो आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा महाराष्ट्रात एक आणि दोन तारखेला पावसाचं वातावरण नाही महाराष्ट्रात वातावरण कोरडं झालं असल्यामुळे आणि ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल अशा प्रकारच्या वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होतो आहे याची किती तीव्रता वाढते यावर संपूर्ण बाबी अवलंबून आहेत आपण सत्तावीस तारखेला बघतो आहोत की या वाऱ्यांची गती बंगालच्या उपसागरात वाढण्यास सुरुवात होते अठ्ठावीस तारखेला देखील याची गती वाढते आहे सत्तावीस तारखेपासून जवळजवळ एकतीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल प्रकारचं वातावरण तयार होतं आहे एक चक्राकार स्थिती श्रीलंकेच्या दरम्यान तयार होते आहे आणि या श्रीलंकेजवळ तयार होत असलेल्या चक्राकार स्थितीमुळे जे ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकणार होते ते या चक्राकार स्थितीकडे सरकल्यामुळे ती परिस्थिती आता पावसाची महाराष्ट्रात निर्माण होताना दिसत नाही आहे आता आपल्याला एकाच वेळेस दोन चक्राकार दिसत आहेत या चक्रीय वाऱ्यांकडे ढग खेचले गेल्यामुळे जी किनार महाराष्ट्रामध्ये तयार होत होती तिचा प्रभाव कमी होण्याची हुने शक्यता आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन चक्राकारसे निर्माण होत आहेत आणि या दिशेने वारी खेचल्या गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे पेरणी जी मशागती आहे ती आपल्या अनुभवानुसार पुढच्या कामांना तो बंगालच्या उपसागरात एक चक्रकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे एकतीस तारखेला सर्व ढग हे या चक्रकार स्थितीकडे खेचले जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणारं वातावरण निर्माण होणार नाही शक्यता निर्माण होते आपण बघतो एक तारखेला या चक्रकार स्थितीच्या दृश्येने वारे खेचले जात असल्यामुळे बऱ्याच अंशाने हे वातावरण दक्षिण भारताकडे खालच्या दिशेने सरकत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जी संभाव्य पावसाची परिस्थिती आहे ती फारशी निर्माण होणार नाही आपण बघतो अगदी सांगली सोलापूरपर्यंत जी परिस्थिती आज दिसते आहे ती उद्या देखील दिसणार नाही याची कारण हे संपूर्ण वातावरण खूप दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी चक्राकार स्थिती निर्माण होते मात्र त्याचा परिणाम असा होतो आहे की या दोन्ही चक्राकार स्थिती या खूप दक्षिणेला असल्यामुळे या ठिकाणी ढग खेचले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता कमी निर्माण होते आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामं शांतपणे करता येतील अशी परिस्थिती आहे मिनिमम टेम्परेचरचा अंदाज जर आपण जी एफ एस मॉडेलनुसार घेतला तर नाशिक अहमदनगर बीड सांगली या विभागात सत्तावीस तारखेला थंडीचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अत्यंत हलक्या स्वरूपाची थंडी राहणार आहे सरासरी पंधरा ते सोळा अंशापर्यंत थंडी राहील काही विभागात ती तेरा अंश ते चौदा अंशापर्यंतही उतरू शकते या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता सोळा ते सतरा अंश शेल्स सरासरी तापमान राहणार आहे अगदी अठ्ठावीस तारखेलासुद्धा त्यात काही विशेष बदल होणार नाही तापमान एखाद्या अंशाने वाढण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे विशेष थंडीचाही प्रभाव अद्याप तयार झालेला नाही महाराष्ट्रात निर्माण होणारी पावसाची परिस्थिती आता निर्माण होणार नाही असा प्राथमिक अंदाज निर्माण होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठली चिंता न बाळगता आपली शेतीची कामं करावीत पेरणी वगैरे करण्यासाठी आता इथून पुढे थंड वातावरण निर्माण होईल आणि त्या दृष्टीने आपण आपलं नियोजन करावं शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार शेतीची कामं करावीत आपणास या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा